रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. हडपसर येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. कराडमधील समस्त मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली मागणी. पाहूयात नेमका काय आहे प्रकार. आज कराडमध्ये समस्त कराड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने बरकतुल्ला पटवेकर, बशीरबाई कारबारी, मोसम सय्यद, अहमद मोमीन, इम्तियाज बागवान, जागीर वायकर, बबलू मनेर, इम्रान मुजावर, उमर सय्यद यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यावर 10 वर्षाच्या कठोर कारावासाची कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की आम्ही कराडमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे व समस्त मुस्लिम बांधव आपणाकडे निवेदन देत आहोत की हडपसर पुणे येथे एका मातेफिरूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची केलेल्या विटंबनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. सदर समाजकंटक आरोपीला 10 वर्षाची कठोर कारावासाचे शासन व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील नागरिकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापिले आहे व सर्व धर्माचा सन्मान केला आहे. असे असताना कुणी समाजकंटक छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करत असेल तर कराडचा मुस्लिम समाज कदापि सहन करणार नाही. कृपया छत्रपती शिवाजी महाराज व इतर कोणत्याही महापुरुषाची विटंबना होऊ नये. समाजामध्ये कोणतरी अघटित घटना घडवण्याचे षडयंत्र रचेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व हडपसर मधील घटनेतील आरोपीवर 10 वर्षाच्या कठोर कारावासाची कारवाई करावी. पाहूयात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले मुस्लिम बांधव. मुस्लिम बांधव आज हडपसर येथे झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांची विठंबना करणाऱ्यावर एका व्यक्तीने माती फिरवणी केलेली त्याचा आम्ही निषेध करतो आणि आज त्या व्यक्तीवर चांगली चांगली शिक्षा व्हावी. ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे मुस्लिमांचे राजे होते. आज आम्ही आजसुद्धा त्यांना राजे मानूनच चालतो. आमची एक इच्छा आहे की आम्ही सर्व मुस्लिम सरते निवेदन तयार करून आज आम्ही कलेक्टर साहेब, प्रांत साहेब, SP साहेब आणि PI साहेब परिसाहेब यांना निवेदन देऊन आम्ही जाहीर